श्री देवी शारदा, श्री देव गणेश, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षी श्री वेदव्यास, श्रीमत आद्य शंकराचार्य, या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही जी सर्व मंडळी आहात त्यांच्या आशीर्वादानं आज अखेरचा दिवस आहे समारोपाचा. मंगळवारी आपण ही प्रवचनमाला किंवा सहचिंतनमाला सुरू केली. मंगळवार हा गणपतीचा दिवस असतो, कारण मंगळ तांबडा, गणेश तांबडा, काल आपण बघितलं. आणि अंगारकी म्हणतो, जर मंगळवारी जर संकष्टी आली तर अंगारकी संकष्टी किंवा अंगारकी विनायकी म्हणतात. उद्या खरं संकष्टी आहे, उद्यापर्यंत आपण हा विषय का नाही चालवला असा मनात विचारेल. पण चार प्रवचनात हे संपवलं, कारण पुढे आपल्याला समुपदेशन गीतेतून याबद्दलसुद्धा बोलायचं आहे, सहचिंतन करायचं आहे, त्याच्यासाठीसुद्धा वेळ मिळावा म्हणून आज आपण समारोप करतो आहे. आत्तापर्यंत आपण अथर्वशीर्षाचं काय काय बघितलं ते सुरुवातीला आपण शांतीपाठ, दोन शांतीपाठ किंवा शांतीमंत्र म्हणले. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा हा म्हणला, आणि ओम स्वस्तिन इंद्रो वृद्ध श्रवा हे दोन शांतीमंत्र म्हणले. त्याच्यानंतर गणपतीचं जे आधी दैविक रूप आहे, म्हणजे लौकिक रूप नाही, असं ओम नमस्ते गणपतये इथून, म्हणजे त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसी आणि त्वम साक्षात आत्मासी नित्यम, त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी, हे आधी दैविक म्हणजे अलौकिक असं त्याचं रूप होतं. त्याच्यानंतर आपण प्रतिज्ञा केली की काय, ऋतम वचमी सत्यम वचमी, खरं बोलेन आणि अत्यंत आपण ज्याला म्हणतो ना निष्ठेनं सत्य बोलेन. नंतर आपण रक्षणासाठी प्रार्थना केली, अवत्वम माम अववक्तारम अवदातारम, आणि आपण बघितले रक्षणाचे 14 पैलू सांगितले. आणि त्यामुळे त्या रक्षणानंतर गणपतीचं जे एक तात्विक स्वरूप आहे, म्हणजे कसं आहे ते, वाङ्मयन त्वं चिन्मय आनंदमय ब्रह्ममय हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर विश्वव्यापक म्हणजे विश्व निर्माण काय याच्यापासून ते आपण बघितले, सर्वम जगदिदम त्वत्तो जायते, सर्वम जगदिदम त्वयि त्वयि लयमेष्यति, म्हणजे निर्माण होतं आणि नष्टही होतं आणि त्याचा प्रत्ययही तूच देतोस. त्याच्यानंतर आपण आध्यात्मिक वर्णनाला सुरुवात केली, ज्याला आपण प्रतिकात्मक वर्णनसुद्धा म्हणू शकतो, की त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः हे त्याचं एकदा झालं. नंतर त्वं मूलाधार स्थितोसि नित्यम, आणि नंतर तूच ब्रह्म तूच विष्णू तूच रुद्र तूच इंद्र तूच अग्नी तूच सूर्य, म्हणजे सगळं तूच आहेस, सगळ्यांना तू व्यापून आहेस, सगळं तुझ्यापासून निर्माण झालेलं आहे, सगळं तुझ्यातच आहे, तुझ्यातच नष्ट होणार आहे आणि या सगळ्यांचा प्रत्यय तू देतोयस, हे एक रूप झालं. त्याच्यानंतर गणेशविद्या, गणेशविद्या म्हणजे काय, हा जो गणेश आहे तो जर तुम्हाला आत्मसात करायचा आहे, तो जर तुम्हाला त्याची कृपा मिळवायची, प्रसाद मिळवायचा आहे, तर त्याची उपासना कशी केली पाहिजे, मग गणेशविद्या म्हणजे आपण ओम गं हा बीज मंत्र, तर ओम गं गणपतये नमः हाही आपण मंत्र म्हणला. आणि नंतर त्यांनी त्याच्यात मनन करण्यासाठी त्याचं जे स्वरूप, म्हणजे तुम्ही फक्त अक्षरावर चिंतन करा, अक्षर या शब्दाचा अर्थ आहे जे क्षर म्हणजे नष्ट होत नाही ते, अक्षर म्हणजे शाश्वत एका अर्थाने. ओम गं गणपतये नमः याच्यात गणपतीचं जे दर्शन होतं ते आकाराचं दर्शन नाही, सगुणाचं दर्शन नाही आहे, तर ते कसं दर्शन आहे, ॲब्स्ट्रॅक्ट आपण म्हणतो ना तसं अमूर्त दर्शन आहे, अव्यक्त दर्शन आहे. आणि ते अत्यंत चांगलं उपासना करायला, मंत्रसाधना करायला, म्हणून त्याला गणेश विद्या म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर गणेश गायत्री आपण बघितली, की एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात हे म्हणली गायत्री. त्याच्यानंतर गणेशाचं सगुण रूप काल आपण बघितलं, एकदंतम चतुर्हस्तम पाशमुंकुशधारणम, सगळं त्याचं तांबडं आहे, रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम, तांबडा रंग कशाचा आहे, एक रक्ताचा आहे म्हणजे आपल्या जीवनाचा रंग आहे. तांबडा रंग हा आपण म्हणतो सौभाग्य लक्षण, सौभाग्यवती तांबडा असा कुंकमाचा टिळा लावते ते आहे. भयसूचक आहे म्हणजे जीवनात भयाची सुद्धा आपल्याला सूचना मिळाली की आपण स्वतःचं रक्षण करू शकतो, सावध राहू शकतो, मग हे भयसूचक. त्यामुळे कारण शिवाय क्रांतीचा रंग आहे ना, क्रांतीला रक्त लागतं
आणि सध्या विनायकाची जास्त गरज आहे. आपण म्हणलं होतं की नायक हे सध्याचं जे नायकत्वाचं जे मॉडेल आहे, एक आता आदर्श आहे, तो तेवढा यशस्वी झालेला नाही. सर्व जगाच्या सर्व राष्ट्रात एक नवीन प्रकारचं नायकत्व पाहिजे. ते आपल्याला ह्या विनायकाच्या चरित्रातून, विनायकाच्या स्तोत्रातून, मंत्रातून आपल्याला मिळेल. आता काय मिळेल तर ह्या निरनिराळ्या गोष्टी, ज्याला आपण फलश्रुती म्हणतो, तो विषय आपण आत्ता सुरू करणार आहोत. एवं ध्यायती यो नित्यम सयोगी योगिनाम वरः. योग्यातला योगी आहे तो, असं या त्या गणपतीचं ध्यान करतो. ओम गं गणपतये नमः. हे जे अक्षर ध्यान आहे हे महत्त्वाचं आहे. तो योगी खरा योग्यांच्याच श्रेष्ठ आहे. नंतर पुढचा आपण म्हणतो ना की गणेशाला वंदन केलेलं आहे. आठ नामं आपण तिथे काल थांबलो होतो. हे अष्टविनायक म्हणजे ते आठ विनायक नाही जे आपण अष्टविनायक यात्रेला वगैरे जातो, पण ही आठ नावं आहेत. नमो व्रातपतये. आपण बघितले व्रत करणाऱ्या लोकांचा जो समुदाय त्याला व्रात म्हणतात, आणि त्यांचा हा नायक आहे. तुम्ही कोणतंही व्रत करा, त्याचं नायकत्व पहिल्यांदा गणेशाकडे जातं. म्हणजे तुम्ही शंकराचं व्रत करा, पहिल्यांदा गणेश नंतर शंकर. तुम्ही रामाचं, दत्ताचं, देवीचं कुठलंही व्रत करा, परंतु पहिल्यांदा ते गणेशापासूनच सुरू होतं किंवा त्याचं श्रेय हे गणेशापर्यंत जातं. म्हणून व्रातपते, त्याचा दुसरा एक अर्थ बघितला होता आपण. व्रात्य लोक म्हणजे समाजाचे नियम न पाळणारे, समाजात अव्यवस्था निर्माण करणारे, असे जे व्रात्य लोक आहेत त्यांनासुद्धा वठणीवर आणायचं, जागेवर, योग्य मार्गावर आणायचं काम गणपती करतो. व्रातपतये. नमो गणपतये. आपण गणपती नावावर कितीतरी चिंतन केलेलं आहे. नमः प्रमथपतये. शंकराचे जे गण आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना शृंगी भृंगी तो भैरव, हे सगळे गण आहेत. त्याच्यात पहिल्या रांगेत ज्यावेळेला युद्ध सुरू होतं, पहिल्या रांगेत जे लोक गण असतात, प्रमथ म्हणतात, म्हणजे अगदी हाहाकार माजवणारे, शत्रूचा अगदी संहार करणारे असतात, त्यांचासुद्धा नायक गणेश आहे. म्हणजे गणेशाच्या जन्मापूर्वी म्हणून आपण, या गणेशाच्या, शिवपार्वतीच्या गणेशाच्या जन्मापूर्वी जे प्रमथ होते त्याच्याही पुढे गणेश उभं राहून नायकत्व करायला लागला, हे लक्षात घ्या. त्यामुळे काय, नमस्तेस्तू लंबोदराय. त्याचं मोठं पोट आहे, कारण तो आपल्या भक्तांचे अपराध, भक्तांच्या चुका, अप्रमाद हे सगळं आपल्या पोटात घालतो. एकदंताय. काल बघितलं ना एकदंत, म्हणजे परशुनी त्याचा दात जो खंडित झाला तोही त्याने हातात ठेवलेला आहे, आणि त्याला एकदंत आपण म्हणतो. विघ्ननाशिने, म्हणजे विघ्न तो नष्ट करतो. शिवसुताय, किंवा विघ्न नाशन करणारा शिवसुत म्हणजे शंकराचा पुत्र, तोही गणपती आहे. आणि श्री वरदमूर्तये नमो नमहा. इथे संपलं. अथर्वशीर्ष म्हणतात ना, त्याची संहिता इथे संपली. आता फलश्रुती सुरू होते. काल आपण सहज उल्लेख केला होता की एवढंसं छोटं स्तोत्र, पण त्यामध्ये फलश्रुती खूप मोठी आहे. आणि त्याच वेळेला आपण जाता जाता भीमरूपीचा सुद्धा उल्लेख केला होता. हनुमान चालीसा म्हणतात, त्याच्यात स्तोत्र किती आणि फलश्रुती किती हा संशोधनाचा विषय आहे. शोधून काढा, हे मिळेल, ते मिळेल, ते मिळेल, हे आमिष म्हणतात. ते दाखवावं लागतं, कारण नाहीतर लोक तिकडे वळतच नाहीत. हल्ली निरनिराळ्या स्कीम्स काढल्या जातात. पूर्वी एक फार अवघड असा शब्दप्रयोग होता, शर्कराव गुंठित, म्हणजे कडू औषध मुलगा घेत नाही म्हणून त्याला बाहेरून साखरेचं आवरण द्यायचं, म्हणजे ते साखर गोड म्हणून खातं आणि आत गेल्यानंतर साखर विरघळते आणि ते कडू औषध करावं लागतं. बिटर लॉलीपॉप, म्हणजे पहिलं आपल्याला वाटेल की हा लॉलीपॉप तू खाऊ नकोस परत परत, आणि मग काय करतात, कडुनिंबाचा रस लावतात त्याला बाहेरून. नाहीतर लॉलीपॉपचं असं व्यसन कसं जाणार आहे. बऱ्याच वेळेला मुलं तोंडात बोट घालतात, हो की नाही, अंगठा घालतात, तर त्यांच्या अंगठ्याला जर तुम्ही असंच कडुलिंबाचा रस वगैरे लावून ठेवला तर ती सवय कमी होते. म्हणजे जसं साखरेचं आवरण हे आवश्यक असतं, तसं कडुनिंबाचं आवरणही कधीकधी आवश्यक असतं. तर असं हे जे आहे गणपतीचं अथर्वशीर्ष, त्याची फलश्रुती. आपण एकदा हा विषय पूर्वी स्तोत्रांच्या वेळेला बघितलेला आहे की फलश्रुती, श्रुतीचे दोन अर्थ आहेत. श्रुती म्हणजे ऐकणं, फळ ऐकून काय मिळणार आहे. बोलासाची आपण म्हणतो ना, बोलाचीचं कढी बोलाचाचं भात, जेवून या तृप्त कोण झाला, सगळं बोलाचंच. मग इथे तुला हे मिळेल, ते मिळेल, ते मिळेल, ते मिळेल, ते मिळेल, हे मिळेल, हे जे सांगतो, अरे फक्त तू सांगतोस, मला प्रत्यक्ष मिळायला पाहिजे ना. सहज एक आठवलं म्हणून सांगतो की रशियात ज्यावेळेला मॉस्को ऑलिम्पिक्स होती, त्यावेळेला रशियात आर्थिक क्रायसिस म्हणजे संकट निर्माण झालं होतं. वस्तूंचा तुटवडा होता आणि साधा पाव मिळवण्यासाठी सुद्धा 100-200 लोकांची रांग असायची.
आता ऑलिम्पिक्स म्हटल्यानंतर सगळ्या जगातले कॅमेरामॅन येणार आहेत, किती रशियाची नेगेटिव्ह पब्लिसिटी होईल, आणि रशिया म्हणजे समर्थ राष्ट्र अमेरिकेला टक्कर देणार होतं, म्हणून ऑलिम्पिक्सच्या आधी पहिला कॅमेरामन रशियन भूमीवर पोहोचण्यापूर्वी त्यांनी एक अशी सूचना काढली की व्हॉट एव्हर यू वॉन्ट यू ऑर्डर ऑन फोन, वी विल सप्लाय ऑन टी व्ही. म्हणजे तुला काय पाहिजे तू यादी दे ना, अँड वी विल सप्लाय ऑन टी व्ही. ऑनलाईन वगैरे कन्सेप्टच नव्हता त्यावेळेला. मग तुला 3 किलो चहा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ठीक आहे, तर ते आम्ही ऑन स्क्रीन डिस्प्ले करतो आणि ते तू घे. अशी फलश्रुती आहे का? फलश्रुती म्हणजे मला प्रत्यक्ष फळ मिळालं पाहिजे, हे लक्षात ठेवा. मग काय आहे, असं फळ मिळतं का? इतक्या वेळा वाचलत हे मिळेल, तितके महिने वाचलत मुलगा होईल, तितक्या महिने वाचलत मुलगी होईल किंवा अपत्य होईल, संतती, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा, त्या सगळ्या गोष्टी या मला मिळणार असतील तर हे न करताही मिळतील, आणि मिळणार नसतील तर हे करूनही मिळणार नाही. कारण मला काय मिळणार आणि काय मिळणार नाही त्याची एक स्वतंत्र यंत्रणा आहे, आपण नियती म्हणतो, डेस्टिनी म्हणतो, आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत. म्हणून ही जी फलश्रुती असते, श्रुतीचा दुसरा अर्थ आहे चिंतन, वेद, ज्ञान. म्हणजे ज्ञान यातून तुम्ही मिळवा. आज आपण त्या दृष्टीने पाहणार आहोत फलश्रुती. आपण 3 शब्द बघितले होते, फल निष्पत्ती, लगेच इमिजिएट आउटकम, त्याला निष्पत्ती म्हणतात. नंतर फलप्राप्ती, ॲक्च्युअली गेटिंग द फ्रूट, फलप्राप्ती हे लोकांना हवं असतं. मी इतका उपवास 16 सोमवार किंवा शुक्रवार करायला तयार आहे, मला हे मिळणार आहे का? प्राप्ती याच्यात लोक इंटरेस्टेड असतात. पण आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रारब्ध वगैरे गोष्टी असतात, प्रयत्न तर करायचेच असतात, पण प्रयत्न करूनही सगळं मिळतं असं नाही. म्हणून प्राप्ती ही आपल्या इतर फॅक्टर्सवर अवलंबून असते, इतर घटकांवर. फलनिष्पत्ती लगेच होते ती, म्हणजे आम्ही 21 वेळा जर वाचलं तर बरं वाटतं, स्पंदनं जाणवतात, आणि जर तो पती किंवा पिता कटकट करणार असेल तर बाकीच्यांना सुद्धा फलनिष्पत्ती होते, तासभर आपल्यापासून दूर राहिले, गणपतीच्या देवळात गेले होते वगैरे वगैरे. ही निष्पत्ती आहे. निष्पत्ती म्हणजे आउटकम, इमिजिएट आउटकम. मला भूक लागलेली आहे, मी अन्न खाल्लं, जेवलो, माझी भूक भागली, ही निष्पत्ती आहे. प्राप्ती फार अवघड आहे, माझ्या प्रारब्धानुसारच मला ती मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रुती, फलश्रुती. एतद अथर्वशीर्षम योधीते, ह्या अधीते, म्हणजे जो अधीते म्हणजे अध्ययन करतो. कुठेही पठण करा, इतक्या वेळा म्हणा, हे आपण म्हणतो ना प्रातरधियानो म्हणलेलं आहे, अधियानो, अध्ययन करा. सकाळी उठून तुम्ही अध्ययन करा, रात्रीची पापं नष्ट होतील. आणि शेवटी काय सांगितलं आहे, सायं प्रातः प्रयुंजानो, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी अथर्वशीर्षाचा अभ्यास करून, त्याच्यावर चिंतन करून, त्याच्यावर प्रयोग करून जीवनात ते जर आणलं तर अपापो भवती, पाप करण्याची इच्छा किंवा बुद्धीच नष्ट होईल तुमची. ही खरी फलश्रुती आहे. आणि म्हणून काय, एतद अथर्वशीर्षम योधीते स ब्रह्म भूयाय कल्पते, म्हणजे त्याला ब्रह्माचा अनुभव येतो. आणि ब्रह्माचा अनुभव हा शांत करणारा अनुभव आहे. अहम ब्रह्मास्मी हा मंत्र नाही सांगितला, ही अनाउन्समेंट नाही आहे, ए आता मी ब्रह्म झालो. हां, एक व्यक्ती होती, त्यांनी शिक्षक होता, त्यांनी राजन्वयात हे कारण सांगितलं, मी ब्रह्म झाल्यामुळे आता इथून पुढे शिक्षक राहू शकणार नाही म्हणून मी राजीनामा देतो. ते लोक आले आमच्याकडे, आमच्या परिचयाचे होते, म्हणलं अरे त्यांची बायको मुलं आहेत, या राजीनाम्याकडे लक्ष देऊ नका, म्हणून त्यांनी राजीनामा नाकारला त्यांचा. आणि काही दिवसांनी तो म्हणतो, मी ब्रह्मपदी नाचायला लागलो आहे, आता मी राजीनामा देतो. तो म्हणलं लगेच स्वीकारा, कारण हे काहीतरी भयंकर प्रकरण, हे ब्रह्म नाही आहे, हा भ्रम आहे, ह्याला ब्रह्म मिळालेला नाही आहे, भ्रम झालेला आहे त्याला. आणि पुढे खरंच तो वेड्यांच्या इस्पितळातच गेला, भ्रम झाला होता. म्हणून अहम ब्रह्मास्मी म्हणत जाल तर ब्रह्म घोटाळा कराल, किंवा तो अहम ब्रह्मास्मी होईल. नाही, अहम ब्रह्मास्मी सांगतोय कोण, ब्रह्म बोलत नाही, ब्रह्म दिसत नाही. चला चला या, मी तुम्हाला ब्रह्म दाखवतो, रविवारी या, गुरुवारी तुम्हाला ब्रह्म दाखवतो. महाराज म्हणतात, अशा माणसांपासून सावध राहा, ब्रह्म दिसत नाही तर हा वेडा काय दाखवणार आहे तुम्हाला, ब्रह्म बोलत नाही तर हा काय ऐकवणार आहे, हा ब्रह्म घोटाळा आहे, लक्षात ठेवा. हा बिलकुल ब्रह्माचा अनुभव नाही. ब्रह्माचा अनुभव म्हणजे मौन. विष्णू हे आदि विष्णू स्वरूपात कसे आहेत, विष्णूचं वर्णन काय आपणही करतो ना,
की तो श्यामवर्णी या मेघश्यामम आपण म्हणतो ना पद्मनाभम, हे सगळं वर्णन आहे. शेषाला जर विचारलं की ज्याच्या शय्येवर तो झोपलेला असतो की कसे आहेत विष्णू, तो गप्प बसतो. कसे आहे विष्णू भगवान, तो गप्प बसतो. कसे आहेत शेषशाही नारायण, तो गप्प बसतो. आमचे प्रश्न तुला ऐकू येत नाही आहेत का, त्यावेळेला नारद म्हणतात त्याला ऐकूही येत आहेत, समजत आहेत सुद्धा, आणि तो उत्तरही देतो आहे. विष्णू कसे आहेत हे काही शब्दात सांगता येणार आहे, त्यांचं वर्णन करता येणार आहे. म्हणून अनिर्वचनीयम, अकथनीयम आणि अवर्णनीयम, तीन शब्द आपण बियॉन्ड वर्ड्स शब्दांच्या पलीकडे आहेत, बियॉन्ड डिस्क्रिप्शन वर्णनाच्या पलीकडचे आहेत, आणि बियॉन्ड नॅरेशन अहम ब्रह्मास्मी हे नॅरेशन आहे, माझा अनुभव मी नॅरेट करतो आहे नाही. म्हणून अहम ब्रह्मास्मीचा जप नाही बोलीला, स्पष्ट सांगितलं आहे दासबोधात. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी असं करून काही तुम्ही ब्रह्म होणार नाही आहात. म्हणून तो ब्रह्म भूयाय कल्पते असं सांगितलेलं आहे की अथर्वशीर्षाचं जर तुम्ही अध्ययन कराल तर तुम्हाला ब्रह्म अनुभव येईल, आणि इतकं शांत वाटेल, मी एवढा विशाल झालेलो आहे की सगळं विश्व माझ्यात आहे, मी साऱ्या विश्वाची जननी झालेलो आहे असा अनुभव तुम्हाला येईल. तुम्ही कुणावर रागवू शकणार नाही, कुणावाला फसवू शकणार नाही, खोटं बोलू शकणार नाही, हिंसा करू शकणार नाही, या सगळ्या गोष्टी बघा तुम्ही, हे जमणार आहे. स सर्व विघ्नैर न बाध्यते, हे आपण लक्षात घेत नाही. कदा बाधिजेना पदा नित्य नेमे, आता लोक काय म्हणतात कदा बाधिजेना पदा, म्हणजे रामाच्या पदावर नित्य नेम केलात ना, की तसं नाही आहे. कदा बाधिजेना आपदा नित्य नेमे, तुम्ही नित्य नामस्मरण जर घेतलात तर आपदा म्हणजे आपत्ती म्हणजे संकट तुम्हाला बाधणार नाही, बाध संकट येणार नाही असं नाही. म्हणून इथे सुद्धा तेच म्हणलेलं आहे ना, सर्व विघ्नैर न बाध्यते, त्याला बाधणार नाही आहे. आपण रामरक्षेत म्हणतो आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. परत परत नमस्कार जर मी केला ना तर आपदा म्हणजे आपत्ती संकट असलं ना तरी मला जाणवत नाही. गुरुची ही कृपा आहे. गुरु प्रारब्ध नष्ट करतो म्हणजे काय, अरे असलं म्हणून काय बिघडलं, तुझा कुठलाही व्यवहार त्यामुळे अडणार नाही, तुझ्या सर्व व्यवहारात तुला यश मिळेल. मग आपदा असली म्हणून काय झालं, संकट असलं म्हणून काय झालं, प्रारब्धाचे भोग म्हणून रडता कशाला, हेच सांगितलेलं आहे. स सर्वथ सुख मेधते, सुख त्याला मिळेल, सगळीकडे सुख मिळेल. पण मेध शब्द अश्वमेध म्हणजे जर यज्ञ म्हणलात ना तर त्याला सुखाचा यज्ञ लावेल, म्हणजे सुखाचं स्वार्थासाठी तो सुख नाही तर दुसऱ्यासाठी. यज्ञ म्हणजे दुसऱ्यासाठी, यज्ञ म्हणजे दान, यज्ञ म्हणजे त्याग, यज्ञ म्हणजे भावना. कोणती भावना, इदन्न मम इंद्राय स्वाहा इंद्राय इंद्राय इदन्न मम, म्हणजे मी अग्नये स्वाहा अग्नये, हे अग्न इदन्न मम प्रत्येक गोष्ट अर्पण करायची, हे डोकं त्यातले विचार बुद्धी ज्ञान स्वाहा इदन्न मम, दृष्टी स्वाहा इदन्न मम, श्रुती स्वाहा इदन्न मम, असं आपण स्वतःचाच जर यज्ञ करत राहिलो, आपल्याला ज्या क्षमता ज्या शक्ती मिळालेल्या आहेत त्याचा उपयोग जर दुसऱ्यासाठी करत राहिलो स सर्वत सुख मेधते. अथर्वशीर्ष तुम्ही म्हणा, अथर्वशीर्षाचं अध्ययन करा, अभ्यास करा, प्रयोग करा जीवनात त्याचे, स सर्वत सुख मिळते. स पंच महापापात प्रमोचते, आता महापाप म्हणजे काय, चोरी आपण म्हणू शकतो, जुगार, दारू, परस्त्री गमन आणि ब्रह्महत्या, म्हणजे ज्ञानी माणसाची हत्या हे महापाप आहे. जुगार, दारू, चोरी ही सगळी महापाप सांगितलेली आहेत. या पंच महापापात प्रमुच्यते, तो पापातून दूर होईल, पाप दूर होईल त्याच्यापासून, मुक्त होईल पापातून. सायम अधियानो दिवसकृतम पापम नाशयती, याच्यात दिवसकृतम पापम नाशयती महत्त्वाचं नाही आहे, सायम अधियानो अभ्यास करा. प्रातर अधियानो सकाळी उठा, आणि सायम प्रात म्हणजे कायम तुम्ही अथर्वशीर्षाच्या चिंतनात असाल, आणि अथर्वशीर्षाचं खरं चिंतन जर झालं तर माझं डोकं थंड राहायला पाहिजे, आणि थंड जर डोकं असेल, मी जर स्वस्थ असेल, मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभत असेल तर पाप करण्याची मला प्रेरणाच होत नाही, इच्छाच होत नाही, मी पापी करतो बिकॉज माय माइंड इज सिक. माझं डोकं शांत आहे, माझं मन आरोग्यपूर्ण आहे,
मी कशाला करू, यावेळेला नापास होईन, अभ्यास केला नाही, पण कॉपी कशाला करू? शांत मनाचा, शांत स्थिर बुद्धीचा तो नाही करणार. म्हणून आपापो भवती, सायमध्ये आणो, सायम प्रात प्रयुंजानो, प्रयुंजानो म्हणजे प्रयोग करा तुम्ही, अप्लाय, अथर्व शीर्ष टू युअर लाईफ, ॲप्लिकेशन, उपयोजन, त्याला प्रयुंजानो म्हणजे करा ना थोडा प्रयोग. अथर्व शीर्षात जे गणपतीचं वर्णन सांगितलेलं आहे ते आणूया डोळ्यासमोर आणि गणपतीची मानसपूजा करूया, गणपतीचं ध्यान करूया, ओम गंग गणपतये नमः किंवा एकदंताय विद्महे ह्याची उपासना करूया ना. अर्थ लक्षात घेऊन जर मी एकदंताय विद्महे एकदंताय विद्महे एकदंताय विद्महे एकदंताय विद्महे, मग मला एकदंत म्हणजे काय लक्षात येईल? दोन आहे ना, हे द्वैत आहे आणि एक हे अद्वैत आहे. हा अद्वैताचं प्रतीक आहे. ज्ञानेश्वरीत तर या प्रत्येक त्याच्या हात आहेत, हातात असलेली अस्त्र शस्त्र आहेत, त्याचं त्यांनी रूपकात्मक वर्णन केलेलं आहे. असं मी कुठेतरी चिंतन करत सकाळी गणेशाचं जर मानस ध्यान किंवा पूजन केलं तर माझा दिवस चांगला जाईल. ऑफिसमध्ये काहीतरी माझ्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या, आल्यानंतर स्नान करून शांतपणे मी गणेशाचं ध्यान अगदी एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुशधारणम जरी केलं, माझ्या डोळ्यासमोर मूर्ती आहे, माझ्या डोळ्यासमोर प्रतिमा आहे, शांत वाटतं, पाप करण्याची बुद्धी होणार नाही. पण अध्ययन सांगितलेलं आहे आणि प्रयोग म्हणजे उपयोजन सांगितलेलं आहे. अध्ययन आणि उपयोजन, अध्ययन इज लर्निंग ऑर स्टडी आणि उपयोजन इज इम्प्लिमेंटेशन ऑर ॲप्लिकेशन एक्सपेरिमेंटेशन. प्रयोग करायला पाहिजेत ना, आणि प्रयोग करायला पाहिजे. एक प्रयोग सुपरवा सुचवला होता की आता जर खरा हा प्रयोग केव्हाही करता येईल, पण आपल्याला जर असे लँडमार्क्स असले तर जरा बरं वाटतं ना. वाढदिवसापासून मी ठरवलेलं आहे, 1 जानेवारीपासून मी हा निश्चय केलेला आहे, कुठेतरी एक लँडमार्क लागतो ना. अविधवा नवमी ते सर्व पितृ अमावस्या हा आठवडा एक प्रयोग करा ना. घरातल्या घरात प्रयोग करता येईल. दर 2 तासांनी 1 तास फोन मी बंद ठेवेन, परत 2 तास मी बोलेन 1 तास बंद ठेवेन, हे पहिल्या दिवशी करा. नंतर 1 तास मी बोलेन 2 तास बंद ठेवेन, नंतर त्या 7 दिवसात 4th-5th दिवस असेल की मला फोनची गरजच नाही आहे, एक डिस्टर्बन्स आहे, डिस्ट्रॅक्शन आहे, मी किती शांत भावात आहे. पण हा प्रयोग केल्याशिवाय का तुम्ही याचे रिझल्ट्स डिनाय करणार आहात? हे असं काय होतं काय? मी एवढा, मला कधीकधी वाटतं की आपण शोलेतला तो जो आहे ना, त्याच्यात एक जेलर आहे आणि तो जेलर प्रत्येक ठिकाणी धडपडत असतो आणि हा ब्रिटिश जमाने के जेलर आहे. आणि त्याच्यात तो एक वाक्य काय म्हणतो, इतक्या ठिकाणी माझ्या बदल्या केल्या लेकिन हम नाही बदले. लक्षात ठेवा, असरानीने ती भूमिका केलेली आहे. इतक्या ठिकाणी बदल्या केल्या, आपल्याला इतक्या संधी मिळाल्या जीवनात, इतक्या प्रसंगातून जावं लागलं, इतके अनुभव आले गोड आणि कडू, हम नाही बदले, हम नाही बदलेंगे. याला काय अर्थ आहे? गणपती बदलत नाही, कारण गणपती अजरामर आहे, गणपती अव्यय आहे, गणपती अनादि आणि अनंत आहे. आपण तेवढे नाही आहोत, लक्षात ठेवा. काल एक सहज गमतीनं शब्द लंबोदर म्हणताना ढेरपोट्या शब्द वापरला, एक फोन आला, जगातले सगळे ढेरपोटे माझ्या डोळ्यासमोर आले. म्हटलं गणपती आला नाही का? मी गमतीनं परवाही सांगितलं होतं, आचार्य अत्रे म्हणाले गणपतीसारखा क्षमा करणारा देव नाही. तुम्ही त्याला काय म्हणता वक्रतुंड महाकाय, हे बरं वाटतं म्हणाले लंबोदर वगैरे संस्कृतमध्ये, पण वाकडतोंड्या ढेरपोट्या असं जर मी म्हणलं तरीही गणपती प्रसन्न होणार आहे, कारण तो शांत आहे आणि तो क्षमाशील आहे. असा कुठेतरी संदर्भ होता. पण त्यांना बाकी सगळे आठवल्या, त्यांचे काके मामे आजे सासरे सोयरे सखे गुरु बंधू मुले नातू सगळे ढेरपोटे त्यांना आठवले, गणपती काय आठवला नाही. आपलं बऱ्याच वेळेला असं घडतं हे लक्षात ठेवा. मग अध्ययन काय करणार होतं आपण? म्हणून हे 7 दिवस शक्यतो जर दूर जायचं असेल, आता हे सध्या बंद आहे म्हणून, नाही तर मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतो, गोव्यात या आठवड्यावर आश्रमात राहूया, शांत वाटेल आणि आपला पुनर्जन्म होईल. निदान आपण कात टाकलेली आहे, कात, साप वगैरे कात टाकतात ना, आणि तो नवीन साप होतो, तो तरुण साप होतो. हा पुनर्जन्म म्हणजे काय? नवीन वाल्याचा वाल्मिकी हा पुनर्जन्म आहे. आपण वाल्या इतके वाईट नाही आहोत, कदाचित वाल्मिकी इतके चांगले होणार नाही, पण आपण निस्तान मिस्टर वालासाहेब तरी होऊ शकू की नाही हे लक्षात ठेवा. अगदीच वाल्या नाही, थोडं काहीतरी होईल हे लक्षात ठेवूया. म्हणून सायमधियानो दिवसकृतम प्रातरियाध्यानो रात्रीकृतम सायम प्रात प्रयुंजानो अपापो भवती आणि सर्वत्राधियानो अधियानो अधियानो. काय फक्त पठण करायचं आहे काय? पठण नाही करायचं, पठण करायचं, कारण पठण केल्याशिवाय मी अध्ययन काय करणार आहे? पठणचा अर्थ रिडिंगसुद्धा आहे. इट इज नॉट ओनली रिसायटिंग ऑर रेसिटेशन,
पठण हे अर्थ लक्षात घेऊन रिसायटिंग विथ कॉम्प्रिहेन्शन विथ अटेन्शन अँड विथ ॲप्लिकेशन. त्याला म्हणलेलं आहे की ऐकायचं आहे, म्हणायचं आहे, अर्थ लक्षात घ्यायचा आहे, तो नीट मनात साठवायचा आहे आणि जीवनात त्याचा उपयोग करायचा आहे. इतकं अध्ययन आहे की हो, हे जमलं पाहिजे. धर्मार्थ काम मोक्षांच विंदती, हे धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत. हे चार पुरुषार्थ मिळतील आपल्याला आणि मुख्य म्हणजे काय लक्षात ठेवा, इदम अथर्व शीर्षम अशिष्याय न देयम. तसं इदंते ना तपस्काय गीतेतही सांगितलेलं आहे, जे तप करत नाहीत, ज्यांना तप करायचं नाही आहे, ज्यांना सुधारण्याची इच्छा नाही आहे, नीट सगळं सांगून मार्गदर्शन करूनही जे मार्ग बदलायला तयार नाहीत, त्यांना गीता सांगू नका. त्यांच्या हातात गीतेचा ग्रंथ आता म्हणू शकतो आपण देऊ नका तुम्ही. पण एखादा जर उत्सुक असेल तर आपला अभ्यासातला ग्रंथसुद्धा त्याला अभ्यासाला द्यायला हरकत नाही असं सांगितलेलं आहे. यो यदि मोहा दास्यती, जर तुम्ही मोह म्हणजे पैसे देतो, तुम्ही आमच्या घरी आवर्तनं करा, पैसे तो देणार, आवर्तनं मी करणार म्हणजे दक्षिणा, आणि तो नुसतं बसणार तिथे आणि म्हणणार 20 वेळा झालेलं आहे, अजून एक राहिलं आहे, हां, ह्याला काय अर्थ आहे? कल्पना करा, हा स्वतः काहीच करत नाही आहे. स्वतः काही करत नाही तर अनुभव कसा मिळणार आहे? महाराजांनी विचारले एका नर्सला की तुझ्या हातून 1000 बाळंतपणं झाली, 30 वर्ष तू आज नर्स आहेस आणि जनरल हॉस्पिटलमध्ये करत होते ती कुमारी आहे, म्हणजे तिचं लग्न नाही झालेलं, तर तू सांग ना की इतक्या बाईनं तू आई बनवलेलं आहेस, आई होणं म्हणजे काय? ती म्हणाली मी कसं सांगू, मला अनुभवच नाही आहे. म्हणजे इतका एक्सपिरियन्स तिला आहे, एक्सपिरियन्स, पण तिला रिअलायझेशन नाही आहे. तिला अनुभव कॅलेंडर आहे, 30 वर्ष 1000 बाळंतपणं, हा अनुभव आहे क्वांटिटेटिव्ह. प्रत्यक्षात आई होणं म्हणजे काय, हा अनुभव घेतला पाहिजे. कुठल्याही स्तोत्राचा हाच अनुभव घेतला पाहिजे. आणि जर तुम्ही मोह न द्याल, पैसे मिळतील, दक्षिणा मिळतील, अशा पुराणात तर कथा आहेत, जास्त दक्षिणा मिळतील म्हणून हा यज्ञ सोडून ते दुसरीकडे गेलेले आहेत, त्यांना शाप दिलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, सपापी यान भवते, त्याला पाप लागेल. सहस्रावर्तनात सहस्र आवर्तनं जर तुम्ही केलीत, यम यम काममध्ये ते तम तमनेनं साधे, जी जी तुमची कामना असेल ती पूर्ण होईल. आता आपण 1000 आवर्तनात आपण एक नवीन गोष्ट काढलेली आहे. आपल्याला करायचं 1000 ब्राह्मण जर आले ना एका गणेशोत्सवात, त्यांनी एकदा म्हणलं तरी 1000 झाले. इन इफेक्ट काय झालं? एकदाच म्हणलं काय परिणाम होणार आहे? आय सहस्रावर्तन केलं गणपतीसमोर. आपण ही गणपत, कारण आकडेवारी म्हणलं ना की हे असंच होणार आहे. 500 ब्राह्मण मिळाले, 2-2 वेळा म्हणूया, 100 आहेत ना, 10 वेळा म्हणूया. आणि फलश्रुती पाहिजे कशाची? 1000. आम्ही 1000 केली ना आवर्तनं, तसं नाही आहे. आणि आवर्तनं म्हणजे नुसत्या आवृत्त्या आहेत का? हल्ली मंदिरातून त्या देवतेचं जपाचं यंत्र असतं. श्रीराम जय राम जय जय राम, रामाच्या मंदिरात ओम नमः शिवाय चालूच असतं की ते. त्या यंत्राला काही पुण्य लागतं? बरं, तो मंत्र माणसाने म्हणलेला आहे, पण तो यंत्रातून बाहेर पडतो, म्हणून तो यांत्रिक मंत्र आहे, लक्षात ठेवा. त्याला चैतन्याचे, त्याला साऊंडची व्हायब्रेशन्स होतील ना, ओम 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 घाबऱ्यात म्हणत राहिला तो होईलच ना. पण यंत्र म्हणतं आणि माणूस म्हणतो, एखादं लहान पोरसुद्धा ओम 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 म्हणत असेल ना, जिवंत आहे, त्याला चैतन्याचं आयाम आहे. आयाम इज डायमेन्शन. एरवी यंत्रच आहे ना बाकीचं. अशा यांत्रिकपणे आपण माळा मोजणार आहोत का? म्हणून सहस्रावर्तनात आवर्तनं म्हणा तुम्ही. अरे 21 वेळा आवर्तन करतात, त्यावेळेला अथर्व शीर्ष निदान 2-3 वेळा आत त्यांच्या आवर्तनं करत राहतं. 21 वेळा करून तुम्ही जर ऑफिसमध्ये गेलात तर गाडी चालतं, मुलाला वाटतं तर बाबा बहुतेक लावणार ती गाणी वगैरे, आणि बाबा त्याचं ओम नमस्ते गणपती ते सुरू करतो, रुत्तम वचमी सत्यम वचमी. बाबा तुम्ही काय म्हणताय? अरे आत्ता आवर्तनं नाही का केली? मी ती केली, आता ती माझ्या आत होत आहेत. 1000 आवर्तनं केल्यानंतर तुम्हाला जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. हो, मला अपत्य व्हावं म्हणून मी सुरू करतो आहे, आणि ज्या वेळेला 1000 जवळ जाता त्यावेळेला गणपतीच माझं बाळ आहे. हा भाव निर्माण होतो, अपत्य भाव. हे प्रत्यक्षात बाळ झालं काय न झालं काय, कामना बदलूनच गेल्या माझ्या. आत्ता माझ्या ज्या सकाम अशा इच्छा आहेत, प्रापंचिक इच्छा आहेत, देहभोगाच्या इच्छा आहेत, 1000 वेळा जर तुम्ही म्हणलं आणि एकदा आज म्हणायचं आणि 1000 वेळा म्हणजे 3 वर्षात असा नाही आहे. सहस्र आवर्तनं करायचेत, करून बघा. 100 नाही, 121 आवर्तनं करा. 21 आवर्तनं आता आपल्या अंगवळणी पडलेली आहेत बऱ्याच जणांच्या. 121 आवर्तनं एका बैठकीत करा आणि तुम्हाला वाटेल की काहीतरी शांत वाटतं आहे.
डोकं अगदी गरगरत होतं. आता मला प्रसन्न वाटतंय आपण मुलाला म्हणू, ए तुला ती गणितं सोडवून पाहिजे होती ना रे, आण आण मी तुला सोडवून देतो, तुला तो कॉम्पोजिशन लिहायचा होता ना, आण. काय बदल झाला? अरे गणपती आहे तो, आवर्तनाचा हा एक इफेक्ट असतोच असतो. अनेन गणपतीम अभिषिंचते, यांनी तुम्ही गणपतीचा जर अभिषेक केलात, यानं म्हणजे या स्तोत्रानं. या स्तोत्रानं म्हणजे काय? स्तोत्र कागद फाडून नाही तर स्तोत्र म्हणत, अनेन हे स्तोत्र म्हणत म्हणत गणपतीला जर अभिषेक केलात, सवाग्मी भवती, वक्ता व्हाल, वाणी प्रभू व्हाल, शब्द प्रभू व्हाल. तुम्हाला कुठेच एक्सप्रेशन करताना म्हणजे अभिव्यक्ती करताना अडचण येणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून अनेन गणपतीम अभिषिंचती, अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक या शब्दाचा अर्थ काय? इथे अभिषिंचती म्हणलेलंच आहे. अभि म्हणजे चांगलं, चांगल्या भावनेनं, अभिनंदन, अभिवंदन, अभीष्टचिंतन आपण म्हणतो ना, अभि म्हणजे चांगलं, आणि सिंचन म्हणजे स्प्रिंकलिंग ऑफ वॉटर, म्हणजे ज्या भावनेनं अखंड ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः, बघा किती छान कॉन्सन्ट्रेशन होतं ते. आणि आपण नेहमी म्हणतो अभिषेकाची धार ओम गंग गणपतये नमः मूर्तीवर, आणि मी ओम गंग गणपतये नमः, फार निराळे आहे. धार खाली पडते कारण पृथ्वीवर सगळं खालीच पडणार आहे, पण आय वॉन्ट टू एलिव्हेट माय सेल्फ, अपलिफ्ट माय सेल्फ, उद्धरेद आत्मन आत्मानम. मला जर स्वतःचा उद्धार करायचा आहे तर ही धारा खाली पडते आहे, पण माझी चिंतनाची जी धारा आहे ना ती खालून वर जाते आहे, खालून वर जाते आहे. करून बघा तुम्ही, हे कॉन्सन्ट्रेशन हे इतकं सुंदर आणि डायनॅमिक कॉन्सन्ट्रेशन आहे. एक बिंदू घ्यायचा आणि त्याच्याकडे बघत बसायचं, हेही चांगलं आहे. अनेक पंथ आहेत की तिथे जिवंत व्यक्ती बसते आणि ती अशी इतकी छान बसते हो, आणि तिच्या भ्रूमध्यावर तुम्ही ध्यान करायचं असतं. हे एका अर्थाने चैतन्याचं ध्यान आहे. किती अर्धा तास, तासभर काय छान बसतात त्या, त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नाही आहे, पण त्या जिवंत आहेत, त्यांच्या अंगातून चैतन्याची स्पंदनं बाहेर पडत आहेत. म्हणून भिंतीवरचा ठिपका, कागदावरचा ठिपका आणि या बाईच्या दोन भ्रूमध्यामधला एखादा गंधाचा वगैरे ठिपका, खूप अंतर आहे की हो, हेच महत्त्वाचं आहे. पण अभिसिंचन करताना अभिषेकाची धारा वरून खाली आणि चिंतनाची धारा खालून वर, हे लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून अनेन गणपतीम अभिषिंचती सवाग्मी भवती चतुर्थ्या मनश्नंजपती. आपण कितीतरी विनोद करतो, सकाळपासून बाबांनी पाणीसुद्धा घेतलेलं नाही आहे, आणि ऑफिसचं काम तर आहेत, आल्यानंतर घाई बगरे किंवा चंद्र उगवला का, चंद्र उगवला का, आणि आल्यावर रागून मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही, जरा गप्प बसा की किती टीव्हीचा वॉल्यूम कटकट. आपण तिथे एक शब्द गमतीनं वापरला होता की एरवी बाबा आले ना तर इमर्जन्सी असते, परंतु गणपतीच्या उपासाच्या दिवशी यमर्जन्सी असते. इमर्जन्सी परवडली, पण हा साक्षात यमराज, कारण पोटात भुकेचा, म्हणून हे कसलं अनश्नन जपती. अश्नन म्हणजे खाणन, अनश्नन म्हणजे उपवास. चतुर्थ्या ते तिथी ठरलेले, म्हणून केव्हाही गणपतीचं करा ना तुम्ही उपासना. गणपती उपासनाला काही दिवस आणि तिथी महत्त्वाची नाही आहे, पण निदान मंगळवारी करा, निदान चतुर्थी वद्य आणि शुद्ध दोन्ही त्यावेळेला करा, हे सांगितलेलं आहे. चतुर्थ्याम अनश्नन जपती स विद्यावान भवती, तो विद्वान होतो. आणि विद्वान म्हणजे बुकिश नॉलेज, पुस्तकातलं ज्ञान असं नाही आहे, तो त्याला बऱ्याच गोष्टींची जाण येते. महाराजांना बघा ना, कितीतरी प्रसंग साधू संतांच्या जीवनात येतात, काय शिक्षण असतं त्यांचं? लौकिक शिक्षण, फॉर्मल एज्युकेशन काहीच नसतं, पण त्यांना जीवनातल्या समस्यांचं केवढं जाणीव असते, त्यांना जाण असते, आणि त्याप्रमाणे ते मार्गदर्शन करतात. ते अमोघ मार्गदर्शन असतं, अचूक मार्गदर्शन असतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे काय? विद्यावान भवती इति अथर्वण वाक्यम. आत्तापर्यंतची जी आपण फलश्रुती बघितली, फोकस इज ऑन द स्तोत्र इट सेल्फ. स्तोत्र म्हणा, स्तोत्र इतक्या वेळा म्हणा, स्तोत्र म्हणत अभिषेक करा, स्तोत्राची आवर्तनं करा, हा फोकस अथर्वण ऋषी आता सांगतात. पुढची जी फलश्रुती आहे ना, ती फार प्रापंचिक फलश्रुती आहे, त्याच्यातला सुद्धा अर्थ आपण बघणार आहोत. इति अथर्वण वाक्यम, अथर्वण ऋषी, आणि त्यांचं हे शेवटचं वाक्य आहे, ब्रह्माद्यावरणम विद्यात न बिभेति. ब्रह्माचं, ब्रह्मावर जे मायेचं आवरण आहे, खरी वस्तू आतच आहे, पण मला बाहेरचंच सगळं दिसतं. पूर्वी आपण हलवा करायचो संक्रांतीला, त्यावेळेला तीळ खाली घालायचो,
आणि मग ते असं परत त्याच्यावर साखरेचा एक चांगला काटेदार असा मला ती दिसायचं नाही लोकांना. अरे लोकांना तूप दिसत नाही दुधातलं, म्हणजे जसे दुधामध्ये लोणी तैसा उभा चक्रपाणी असं जे संत सांगतात ते लोणी आहे मला काही दिसत नाही आहे. अरे पण ती वेळ यायला पाहिजे, तेवढ्या प्रोसेसेस घडल्या पाहिजेत. दूध तापवा, थंड करत ठेवा, त्यात मुरवण किंवा विरजण घाला, नंतर ते घुसळा, मग लोणी येईल. आणि तूप पाहिजे असेल तर ते लोणी अग्नीवर ठेवा आणि कढवा. एवढ्या प्रोसेसेस झाल्याशिवाय दुधाच्या आतच असलेलं तूप प्रकट होणार नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून काय सांगतात की अथर्वण ऋषी सांगतो की ब्रह्मावर जे आवरण आहे त्या आवरणाचं ज्याला ज्ञान झालं ना त्याला ज्ञान झालं. आपण आवरणाच्याच मोहात पडतो. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड असं सोनेरी अक्षरात एका शाळेत लिहिलं होतं आणि इतकी सुंदर अक्षर होती, हस्ताक्षर होतं आणि तो सोन्याचा रंग एवढा होता की तिकडेच बघत राहायचे आणि त्याच्यात लिहिलं होतं काय, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. आणि ते त्याच्याचकडे सोन्याचं आहे का रे, खरंच सोन्याचं आहे का रे, असं बऱ्याच वेळेला घडतं. इथे तेच सांगितलेलं आहे अथर्वण ऋषीने, ब्रह्माच्या वर जे आवरण आहे विद्या त्याचं जर ज्ञान झालं न बिभेती कदाचन येते, कशाचीही बिलकुल भीती वाटत नाही, कशाचीही कधीही भीतीच वाटत नाही. भीती वाटते ना म्हणजे अजून आपल्याला ते ज्ञान झालेलं नाही, अजून आपल्याला कुठेतरी भ्रम आहे, कुठेतरी आवरण आहे. नाही रे एरवी वाटली नसते रे, पण ही माझी आई आहे ना, मग हिचं ऑपरेशन मी कसं करू. डॉक्टर आपल्या आईचं ऑपरेशन करत नाही, आपल्या नातेवाईकाचं ऑपरेशन करत नाही, सासूचं करतो की नाही मला माहीत नाही, पण तुम्हाला सांगतो. कारण काय असतं की माझा म्हणणं हे बदललं ना, पर्स्पेक्टिव्ह इज डिफरंट. दुसरा असताना इट इज जस्ट अन ऑब्जेक्ट, जसं टेबल तशी टेबलावर ठेवलेली बॉडी आणि त्याला ॲनस्थेशिया दिल्यानंतर तर काय मजात कापा, काही हरकत नाही आहे. पण माझी म्हणल्यानंतर आवरण आलं, हे मायेचं आवरण आहे लक्षात ठेवा. म्हणून आवरण जर तुम्ही बाजूला केलं, अथर्वण सांगतात न विभेती कदाचन येते, आणि तुम्ही निर्भय झालात पुढे अभय अवस्था आहे, भयच नाही. आणि भय केव्हा येतं, द्वैत असलं की भय येतं. अद्वैत असल्यावर सगळीकडे मीच आहे म्हणल्यानंतर कसली कॉम्पिटिशन, सगळीकडे मीच आहे म्हणल्यानंतर कोणाचा द्वेष करणार, सगळीकडे मीच आहे म्हणल्यानंतर कोणाशी खोटं बोलणार, सगळीकडे मीच आहे म्हणल्यानंतर कोणाला फसवणार. लक्षात घ्या, हा अद्वैताचा खरा अर्थ आहे जीवनातला. अद्वैत हे काही तत्त्वज्ञान नाही, अद्वैत इज अ फिलॉसॉफी ऑफ लाईफ. आणि अगदी बारीक सांगायचं असेल ना तर ती खऱ्या अर्थाने टेक्नॉलॉजी ऑफ लाईफ, मला तंत्र शिकवतं जीवनाचं अद्वैत. आणि अद्वैत गेलं की भय गेलं. लहान मूल बघा, तिथे एखादा साप असा पडलेला आहे, ते तिथे जातं दोरी समजून हातात घेतं, कारण त्याला त्याला माहीतच नाही की हा साप आहे, ही दोरी आहे, हा हार आहे. आपल्याला कळतं, आपल्याला भय वाटतं सापाचं. म्हणून लक्षात ठेवा की सांगतात आता आपण अर्पण करतो ते सुरू झालं. यो दुर्व अंकुरैर यजति, अथर्वणाचं वाक्य संपलं बरं का. अथर्वणाचं जे कमिटमेंट आहे तुमच्या वतीनं केलेली ती संपली, कारण अथर्वणाचा फोकस किंवा अथर्वण ऋषींनी केंद्र फक्त अथर्वशीर्ष हे स्तोत्रच केलं होतं. हे फलश्रुतीतला अगदी मूळ गाभा लक्षात घ्या. इथे अथर्वण वाक्यम, आत्तापर्यंत केलं फक्त अथर्वशीर्ष, अथर्वशीर्ष म्हणत अभिषेक करा, अथर्वशीर्षाची आवर्तन करा, अथर्वशीर्ष सकाळी म्हणा, अथर्वशीर्ष संध्याकाळी म्हणा, अथर्वशीर्ष संध्याकाळी सकाळी म्हणा, अथर्वशीर्ष सतत म्हणत राहा. फोकस ऑन अथर्वशीर्ष. इति अथर्वण वाक्यम, अथर्वण ऋषींची फलश्रुती इथे संपली. आता आपली प्रापंचिक, यो दुर्वांकुरैर्यजती स वैश्रवण उपमो भवती. वैश्रवण म्हणजे कुबेर, म्हणजे कमीत कमी वस्तू देऊन जास्तीत जास्त फळ तुम्हाला गणपती देईल. इतकं सांगितल्यानंतर आता तरी करा ना, त्याला काही जास्त द्यावं लागत नाही. ओ गवत दुर्वा, आपण एरवी तृणतुच्छ शब्द वापरतो ना, म्हणजे जीवन म्हणजे अगदी तृण, माझं काही किंमत नाही त्याला, मी तुमच्यासाठी वाटेल ते करू शकेन. तृणतुच्छ मी राज्य मानतो, रामानी मानलं, शिवाजी महाराजांनी मानलं, त्याग करायला तयार होते ते. असं तृण तुम्ही देताय, पण देताय कुठल्या भावनेनं, दुर्वा. दुर्वा लक्षात ठेवा. आणि ह्या दुर्वानी तुम्ही जर यो दुर्वंकुरैर यजती, यज्ञ करा म्हणून सांगितले. दुर्वांची पूजा करणं सोपं आहे, आपण रांगेत उभा असतो, एका हातात तांबडं फूल, एका हातात दुर्वा वगैरे घेऊन उभे असतो आणि म्हणत असतो काही नाही रे, आता त्या दुर्वा काढून परत विकतील आणि दुसरे त्याच हातात घेऊन उभे राहतील. अरे बापरे, तुझ्या हातात दुर्वा आहेत ना, त्या पहिल्यांदाच उपटल्या गेलेल्या आहेत, असं का नाही भाव ठेवत तू,
नाही बघ ते सगळं होत असेलही की हो तसं आपण सगळ्याचाच बाजार करतो हल्ली मार्केटिंग. त्यामुळे विचार करूया की दुर्वा दुर्वा म्हणजे अगदी कमीत कमी कुठेही तुम्हाला न वाढवायला न वाढवता मिळणारा पदार्थ आहे. तुम्ही पायदळीसुद्धा देता पण तुम्हाला वैश्रवण उपमभवते. कुबेराचं आता कुबेर म्हणजे सगळ्यात श्रीमंत आपण म्हणतो ना हे भारतातले कुबेर आहेत. कुबेराची भूमिका लक्षात घ्या. कुबेर हा देवांचा ट्रेजरर आहे आणि ट्रेजरर तो जर फंड वापरायला लागला तर तो भ्रष्टाचार होतो अपहार होतो. ही इज अ ट्रस्टी तो रक्षक आहे तो संरक्षक आहे. मग तुम्हाला दुर्वा गणपतीला घालून कितीही संपत्ती मिळाली तरी यू आर द ट्रस्टी ऑफ दॅट वेल्थ. जी संपत्ती मिळालेली आहे त्याचे ट्रस्टी आहेत विश्वस्त. लोकांनी विश्वास टाकून एवढा पैसा मला दिलेला आहे म्हणून माझे लॉकर्स भरलेले आहेत आणि ते लोकांना जर अडचण असेल ना तर मी ते रिकामे करेन. ही संतवृत्ती आहे. आपण उलट लोकांचा फायदा घेतो. मग एखाद्या हल्लीच्या काळात कोरोनाच्या काळात लोकांनी बऱ्याच गोष्टींचा मास्क लुटले किंवा हे सरकारने फुकट दिलेलं विकलं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ना. हे अगदी मशीन आहे ना ते थर्मल गन ज्याला म्हणतात ते काही शे रुपयाला आणलं आणि काही हजार रुपयाला विकलं आपल्या आजूबाजूला विकले. हे मग प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं असे मराठीत आहे. म्हणजे पूर्वी प्रेताला अग्नी देण्यापूर्वी टाळूला लोणी लावतात पण ते एकदम अग्नी लावण्यापूर्वी तो ठेवणारा जो असतो लोणी खातो प्रेताच्या टाळूवरचं. पण निदान ते लावू तरी देत होते पूर्वी. आता प्रेताच्या टाळूला लावण्यासाठी आणलेलं लोणी आधीच फस्त करायची इतकी प्रगती आपण केलेली आहे. आता पुढे बघा यो लाजे रियजा ते लाया. लाया म्हणजे आपण बघितलेलं होतं ना की पदार्थ जे कण आहेत किंवा मूळ आपण म्हणतो ना बीज आहे धान्याचं ते लावलं तर पुन्हा नवीन रोप येतं म्हणजे परत नवीन मला करायला पाहिजे. लाया म्हणजे ते भाजलं की लाया होतात तयार ना. म्हणजे आपण म्हणतो ना भाताचे चुरमुरे पोहे होतात हे भरभरे असतात त्याचे चणे फुटाणे होतात आणि बाकी मका असतात त्याच्या लाह्या होतात. या लाह्या म्हणजे त्या तरंगणाऱ्या आहेत त्या हलक्या आहेत आणि त्यातून परत नवीन परंपरा कर्माचे निर्माण होणार नाही आहे. हे महत्त्वाचं कर्माची नवीन परंपरा निर्माण होणार नाही. लाह्या अर्पण करा. यो लाजैर्यजती स यशोवान भवती स मेधावान भवती. लाह्या स्वस्त आहेत की हो त्या मनाने फक्त काय भट्टीत भाजल्या पाहिजेत आणि आपल्या कर्माची बीजं नामाच्या भट्टीत भाजली तर त्याच्या लाह्या होतील त्या अर्पण करा. देवाला पोचल्याच म्हणून आणि देव म्हणेल आता पुन्हा कर्म करू नकोस लाह्या दिल्यास ना मला आता काय पेरणार आहे मी आणि नवीन पीक काढणार आहे. देवच प्रसन्न होतो आणि म्हणून आपण पंढरपूरला गेलो की आपल्याला चुरमुरे मिळतात इकडे गेलो लाह्या मिळतात इकडे गेलो फुटाणे मिळतात हे सगळं मिळतं. यो लाजेरी येजते तुम्ही लाह्या अर्पण करा म्हणजे परत जर तांदूळ वगैरे दिले ना तर ती परंपरा निर्माण होणार आहे. खरंच तुम्हाला सांगतो म्हणजे मला तरी कधी वाटतं की कुणी जर एखाद्याने जोंधळे मके नेऊन दिले ना तर विठ्ठल म्हणत असेल रुक्मईला तूच बघ कारण ते लावलं पाहिजे त्याचे बाळणपण केलं पाहिजे. लाह्या दिल्यानंतर हा हे मात्र मी खातो कारण ह्याचा टर्मिनल पॉईंट लाह्या संपलं ना. दुधात घातल्या चांगल्या तयार होतील गूळ घातल्या चांगल्या तयार होतील बस बाकी काही नाही. यो लाजेरी याच्यात त्या मनाने कमी यशोवान भवती आणि मेधावान भवती. आता लाह्यांचा मेधाशी म्हणजे बुद्धीशी काय संबंध आहे आत्ता आपण जे चिंतन केलं ना तो संबंध आहे. नंतर यो मोदक सहस्रेण यजते. काल सांगितलं ना स्वतः मोदक केले ओम गंग गणपते नमा म्हणताना जर मोदक केले तर काहीतरी अनुभव आपल्याला येईल. बाजारात हजार मोदकांची ऑर्डर द्यायची आणि नोकराला सांगायची ते गणपतीच्या ह्याच्यात नेऊन दे रे आणि सांग मी ऑफिस सुटल्यानंतर प्रसाद घ्यायला येईन म्हणजे कुठल्याही त्या पूजेत किंवा कुठल्याही उपचाराच्या वेळेला हा हजर नाही आहे. मग हजार मोदक मी अर्पण करतो दर ह्याला. एखादा हलवाई म्हणेल ना दर चतुर्थीला संकष्टीला माझ्याकडून हजार मोदक गणपतीला जातात पण याचं पोट गणपतीसारखं होण्याखेरीज दुसरा काही याच्यात प्रभाव पडलेला नाही फरक पडलेला नाही आहे. विचार करा तुम्ही यो मोदक सहस्रेण यजती स वांछित फलम वापनवते. हजार मोदक जर गणपतीचं नाम घेत जर केलेत तर मला जी वांछा इच्छा होती ना तीच नष्ट होईल. जो जे वांछील तो ते लाहो सोपं आहे की हे ज्ञानदेवांचं पसायदान कधीच पूर्ण होणार नाही कारण प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलाचा पहिला नंबर यावा. कसा येईल पहिला नंबर आणि समजा 40 जणांचा पहिला नंबर आला तर त्या पहिल्या नंबराला काही अर्थ उरेल का सांगा बरं. नाही उरणार आहे. मग हे काय जो जे वांछील तो ते लाहो ही चौथी ओळ आहे. त्याच्या आधी जो खळांची व्यंकटेश सांडव
तया सत्कर्मी रती वाढो, विश्वा ब्रह्म धर्माचा विश्वधर्माचा उदय हो, हे झाल्यानंतर जो जे वांछील तो ते लाव, इतकं सगळं जर झालं माझी वाकडी बुद्धी सरळ झालेली आहे, मला सत्कर्मात रती आलेली आहे, माझा स्वधर्म मला कळलेला आहे, त्याच्या सूर्याचा उदय झालेला आहे, आता मला काय वाटेल? सगळ्यांचं कल्याण असेल तेच दे रे देवा, तो सगळ्यांसाठी प्रार्थना करेल जसं पसायदान आहे ते. म्हणून लक्षात ठेवा, साज्य समिधभिर यजती. आता समिधा आणि तूप, समिधा म्हणजे आधीच वाळलेली लाकडं, उंबर काय, पळस काय, वड काय, या सगळी झाडांची लाकडं बारक्या बारक्या काटक्या, त्या अर्पण करतात, त्या वाळल्या पाहिजेत. शिवाय त्याला तूप लावायचं, म्हणजे यज्ञात भुरुभुरू त्या जळतील, यज्ञ अग्नी अर्पण करतो आपण यज्ञाच्या अग्नीला. म्हणून साज्य समित, समित म्हणजे समिधा. कुसुमाग्रजांनी एकदा सांगितलेलं आहे की मी तुम्हाला क्रांतीच्या कविता दिलेल्या आहेत, आग पाहिजे, त्याशिवाय नाही मिळणार स्वातंत्र्य. गर्जा जय जयकार क्रांतीचा, गर्जा जय जयकार असं सांगितलेलं आहे. आणि शेवटी म्हणतात या कविता म्हणजे समिधा आहेत, समिधाच सख्या या. हे मित्रा, या समिधा आहेत रे, काय करू? समिधाच सख्या या, यात कसा ओलावा, कोठून फुलापरी वा मकरंद मिळावा, जात्याचं वृक्ष या, एकच त्या आकांक्षा, तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. वा काय सुंदर आहे, की आत तुझा जो अग्नी आहे, जो थंड झालेला आहे, माझ्या कविता या समिधा आहेत, त्या जर अग्नीला क्षणभर जरी पेटवला आणि तो आतून पेटून उठलास, माझ्या कवितांचं सार्थक झालं. त्याच्यात मकरंदही नाही आहे फुलांसारखा मध, आणि त्या अत्यंत ओल्या लुसलुशीत वगैरे अशाही नाही आहेत. समिधाच सख्या या, यात कसा ओलावा, आणि ओल्या असतील तर टाकू कसं, वाळलेल्याच पाहिजेत ना समिधा. म्हणून समिधाच सख्या या, साज्य समिधभिर यजती, स सर्वम लभते, स सर्वम लभते, त्याला सगळं मिळालं, सगळं मिळालं. असं काय सगळं म्हणजे काय हो, डिफाईन सगळं, सगळं म्हणजे सगळं, सगळं म्हणजे सगळं, बरोबर, सगळं म्हणजे सगळं. तू नवरा आहेस, तुझी बायको तिची प्रेग्नन्सी 4.5 महिन्यानंतर तू घेतोस सगळं, हे असं का ते नको बाबा कटकट. म्हणजे असं जर आपल्याला विचारलं सर्वम लभते सर्वम लभते, खरं तुम्हाला सांगतो की काहीही मिळालं तरी चालेल आणि काहीही मिळालं नाही तरी चालेल, स सर्वम लभते. हा तुकाराम आहे, हा संत आहे, हे मला मिळवायचं मी प्रयत्न करतो, मिळालं नाही ना दुसऱ्याला मिळेल, ज्याच्या भाग्यात जे असेल, ज्याच्या प्रारब्धात असेल किंवा जो योग्य असेल. ऑपॉर्च्युनिटीज आर नेव्हर लॉस्ट, दे आर गॉट बाय अदर्स. आपण म्हणतो आय लॉस्ट माय ऑपॉर्च्युनिटी, नाही रे, तुझ्या मित्राला मिळाली किती नोकरी, लॉस्ट काय, ऑपॉर्च्युनिटीज कधी लूज होत नाहीत, मला मिळत नाही आहे ती, पण कुणाला तरी मिळालेली आहे. स सर्वम लभते, स सर्वम लभते, सर्वांना मिळू दे, त्यांना काय पाहिजे ते. हा एक भाग आहे, स सर्वम लभते. अष्टौ ब्राह्मणान सम्यक ग्राहित वा, हे महत्त्वाचं आहे. ब्राह्मण म्हणल्यानंतर जात डोळ्यासमोर आणू नका, नाहीतर कुठलंच आपलं पौराणिक वाङ्मय आपल्याला कळणार नाही. ब्रह्म ब्रह्मन जाणतो तो ब्राह्मण आहे, त्याला ब्राह्म असा एक शब्द आहे. ब्रह्माविषयी सगळं त्यांना विचारा, त्यांनी ब्रह्मज्ञान मिळवलं आहे का, हो मिळवलं आहे, पण ते तसं दाखवत नाही, शांत आहे. पण त्यांना तुम्ही जा, तुमच्या मनाला शांती मिळेल, हा माणूस आहे तो. म्हणून काय सांगितलेलं आहे की अष्टौ ब्राह्मणान, अशी जी ज्ञानी माणसं आहेत, पूर्वी प्रिंटिंग नव्हतं, हातांनी लिहावं लागायचं, तर तुम्ही हातांनी हे स्तोत्र लिहा, नंतर त्यांना एक एक कॉपी द्या. तुम्ही अभ्यास केलेला आहे तर तुम्ही त्यांना समजावून सांगा, या अथर्व शीर्षाचं जे मर्म आहे ना ते त्यांना ग्रहण करूया, ग्राहयित्वा. म्हणजे अष्टौ ब्राह्मणान सम्यक एकत्र आणा आणि त्यांना योग्य ते मर्म सांगा अथर्व शीर्षाचं, नाहीतर त्यांच्याकडून पाठ करून घ्या, चांगलं आहे. त्यांना हल्ली आपण म्हणतो पुस्तकं द्या, चांगलं आहे, संक्रांतीला वगैरे पुस्तकं आपण लुटतो, वैभव लक्ष्मीचं व्रत करतात, त्याचं उद्यापन करताना अनेक सुवासिनींना बोलवून आपण ती पुस्तकं देतो, हे चांगलं आहे. पण एक लक्षात ठेवा, ब्राह्मण भोजन आणि ब्राह्मभोज हे दोन कन्सेप्ट फक्त विचारासाठी सांगतो. ब्राह्मण भोजन सोपं आहे हो, आता तुम्ही हा यज्ञ केलेला इतक्या ब्राह्मणांना भोजन द्या, चांगली गोष्ट आहे, पण ते अन्नदान आहे ना प्रत्यक्ष. ब्राह्म म्हणजे काय, जो ज्ञानी माणूस आहे, जो ब्रह्माचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याला भोज देणार म्हणजे त्याला हवी असलेली पुस्तकं द्या, त्याला शिकण्यासाठी शिष्यवृत्ती किंवा पाठ्यवेतन द्या, आपण म्हणतो ना सगळं द्या तुम्ही त्याला, त्याला जे मिळवायचं आहे ते स्वशक्य करून द्या.
आणि टाटांचं एक बघा मुद्दा म्हणून की त्यांनी कधी मंदिरांना देणग्या दिलेल्या नाहीत. आपण लक्ष्मीनारायण मंदिराला दुर्दैवानं बिर्ला मंदिर म्हणतो, बिचारे लक्ष्मीनारायण, त्यांचंच मंदिर आहे असं एकही देत नाही. पण ज्ञानमंदिराला दिलेलं आहे, नेत्रमंदिराला दिलेलं आहे, कर्णमंदिराला दिलेलं आहे, आरोग्य मंदिराला, म्हणजे हॉस्पिटल्स, किती देणग्या दिलेल्या आहेत टाटांनी. हेच महत्त्वाचं आहे, ही गणेशाची पूजा आहे. म्हणून सांगितले काय, ब्रह्मभोज करा. जे ज्ञान आहे ना, ब्राह्मण भोजन तर आपल्याला देता येईल, द्या, जरूर द्या. इतरही लोकांना, आपल्याकडे काम करणाऱ्यांनाही भोजन द्या, त्यांनाही दक्षिणा द्या, त्यांनाही नमस्कार करा, त्यांचे आशीर्वाद घ्या. पण हे व्यक्तीला दिलेलं अन्न पदार्थांचं भोजन आहे. ब्राह्मभोज म्हणजे जे ज्ञानी माणसं आहेत, ज्ञान मिळवत आहेत, प्रयोग करतायत, आणि जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना त्यांची साधनं द्या. आम्ही नेहमी सांगायचो, तो 500 रुपयांचा केक आणणारेच नारे, 400 रुपयाचा आण काय करणारे रे. फरक 400 रुपयाचा केक आणि 500 रुपयाचा मुलाला आणि बायकोला सांगू नकोस, आणि 100 रुपये मला आणून देऊ नकोस. 100 रुपयाच्या पट्ट्या किंवा 100 रुपयाच्या 5 कंपॉस बॉक्सेस त्यावेळेला मिळत होत्या, किंवा 100 रुपयाच्या 2 डिक्शनरीज आणून दे ना, तुझ्या नाव घाल मुलाचं, आणि मुलाला आशीर्वाद देतील तो विद्यार्थी आणि त्याचे कुटुंब, ज्याला त्या वस्तू घेणं परवडत नाही आहे पण तो हुशार आहे. हे ब्राह्मभोज आहे, हे करायला पाहिजे. अष्टौ ब्राह्मणात सम्यक ग्राहित वा सूर्यवर्चस्वी भविते. सूर्यावर वर्चस्व म्हणजे अमेरिकेने आता एक स्पुटनिक एक सोडलेला आहे, आपण म्हणतो मिसाईलसारखं रॉकेट, सूर्याच्या दिशेनं अभ्यास करायला. टायटन हा सूर्याचं एक नाव आहे, तशीच ती टायटॅनिक म्हणजे मोठी अशी बोट होती. आता हे सुद्धा सोडलेलं जे आहे ना, ते सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ जाईल, आणि सूर्याचं जे मॅक्सिमम टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर सहन करण्याची शक्ती असलेली यंत्रणा त्यांनी बनवलेली आहे. सूर्याची बघूया ना, अभ्यास करूया ना सूर्याचा. असं सूर्यवर्चस्वी भविते नाही. पाश्चात्य राष्ट्रां विशेषतः अमेरिका, त्यांचा हाच भ्रम करोनाने नष्ट केला. दे शूड लर्न अ लेसन फ्रॉम दिस, की अरे न दिसणारा एखादा राष्ट्र बंद करतो, तुम्हाला गुडघ्यावर आणतो, जाऊ नका जाऊ नका, तुम्ही काही बंद केलं नाही तर जगात सगळ्यात जास्त मेलेले लोक त्या राष्ट्रात आहेत. कारण आमचं हेल्दी राष्ट्र आहे. हेल्दी म्हणजे काय माहीत आहे ना, आमचा रेझिस्टन्स कमी आहे, म्हणजे प्रतिकार शक्ती इम्युनिटी कमी आहे. कारण आम्ही शुद्धच पाणी पितो, आम्ही शुद्धच हवा घेतो, आम्ही स्वच्छच वातावरणात राहतो. सगळ्यात शेवटचा माणूस या पृथ्वीवर जर बॉम्ब पडले तर धारावीचा मरेल असं म्हटलं जातं. आता धारावीतसुद्धा करोनानी तोही पराक्रम करून दाखवल्या, पण कारण त्यांना सगळ्याचीच सवय आहे की दे आर इम्युन. कशाला? त्या घाणीला, त्या दुर्गंधाला, त्या प्रदूषणाला इम्युन आहेत. मुलं त्याच्यातच वाढतात. आणि हे राष्ट्र आमचं सगळं स्वच्छ, सगळं शुद्ध, सगळं सुंदर, सगळं करत करोनानी त्यांना दाखवलेलं आहे. कट देम टू साईज म्हणतात ना, प्रत्येकाला कट कॅन डेथ द लेव्हलर म्हणतात ना, तसा करोना द लेव्हलर. आता कुठेही जर लस तयार झाली तर सगळ्या राष्ट्रांना समप्रमाणात वाटून द्या लोकसंख्येच्या प्रमाणात. असं चाललंय, अमेरिका म्हणाली आम्ही जॉईन होत नाही. कारण काय की लस आम्ही तयार करायची आणि सगळ्या जगातल्या लोकांना द्यायची. हे भयंकर आहे, विकत घेतील लोक, पण तिकडे लस सगळ्यांना मिळते आणि इकडे लोक मरत आहेत, हे चित्र कसं दिसतं. आता वर्ल्ड विदाऊट बॉर्डर्स आपण म्हणतो, पण या गोष्टी लक्षात घ्या. सूर्य वर्चस्वी भविते. सूर्यग्रहे म्हणजे सूर्यग्रहणात, चंद्रग्रहणात सुद्धा चालेल. महानद्यां पवित्र अशा नद्या आहेत, गंगा यमुना. प्रतिमा संयोस, गणपतीची प्रतिमा ठेवा. नाथ प्रमुच्यते, हे जर केलं, सिद्ध मंत्र म्हणजे माझा जो मंत्र आहे ना तो सिद्ध होईल. महाविघ्नात प्रमुच्यते, महादोषात प्रमुच्यते, महापापात प्रमुच्यते. प्रमुच्यते म्हणजे मुक्त होतो. कुठलाही दोष असू दे, कुठलाही पाप असू दे, आणि कुठलंही विघ्न असू दे, तुम्ही त्यातून सुटाल. सुटायचं आहे लक्षात ठेवा. मी बाहेर पडलं म्हणजे काही नाही. आज तुम्हाला सांगतो, दर महिन्याला मराठीत एक स्वतंत्र पुस्तक येत असेल की मी कॅन्सरबरोबर आनंदात कसा राहिलो, मी एड्सबरोबर, मी माझ्या या असाध्य रोगाबरोबर कसा सुंदर संसार केला, हे लक्षात ठेवा. अशी पुस्तकं येत आहेत आणि त्यांचे अनुभव आहेत. ते हेच सांगत आहेत त्यांना की दोष काय, रोग काय, अरे असून नसल्यासारखे करेल. पण तुम्ही ते गण ससर्वविध भवती, ससर्वविध भवती, त्याला सर्वांचं सर्व ज्ञान होईल. सर्व ज्ञान म्हणजे त्यांच्या एन्सायक्लोपीडिया पाठवतील असे नाही, ह्या हे लक्षात ठेवा. त्याला सर्व ज्ञान म्हणजे मूळ जे ज्ञान आहे ना जीवनाचं, ते त्याला होईल. मग त्याला बायोलॉजीचे प्रश्न येणार नाहीत कदाचित. पण तुला हा रोग झाला आहे ना, या रोगातसुद्धा आनंदात कसं राहायचं, रोग साजरा कसा करायचा, मृत्यू साजरा कसा करायचा, हे मला माहीत आहे. तुझ्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक का ब्रेन डेथ,
मला माहीत नाही, मला माहीत नाही, पण तू मृत्यू साजरा कर, आनंदात साजरा कर. एका मुलाने आईला, आईला कबूल करत नव्हते, आंध्र प्रदेशातला तरुण मुलगा होता, की त्याला ज्यावेळेला कळलं की आपला ब्रेन डेड होतो आहे, त्यावेळेला त्यांनी सांगितलं डॉक्टरांना की माझे सगळे अवयव तुम्ही द्या, त्यानिमित्ताने अनेकांना जीवन मिळेल नवीन. आई कशीच तयार नव्हती. आणि शेवटी सुप्रीम कोर्ट वगैरे सुद्धा म्हणतं की आम्ही सक्ती करू शकत नाही ना त्याला. शेवटी डॉक्टर वगैरेने आईला पटवलं, मग आई म्हणाली काही हरकत नाही, दिले गेले ते, हे चिंतन आहे मृत्यूचं. मृत्यू साजरा केला आहे त्याने, माझं ब्रेन डेड होणार आहे पण माझं हार्ट चांगलं आहे, किडनीज चांगले आहेत, माझे डोळे चांगले आहेत, माझे कान चांगले आहेत. ते त्याच्या ब्रेनला जोडले ना की त्याच्या ब्रेनप्रमाणे कार्य करायला लागतील ना, हे लक्षात घ्या. म्हणून शेवटी सांगायचं, स सर्वविध भवती, स सर्वविध भवती य एवम वेद, हेच खरं ज्ञान आहे. आणि ज्ञानाचा जो गणपती आहे त्याचं जे स्तोत्र आहे त्याच्यापासून मिळवायचं आहे काय, तर शुद्ध ज्ञान, मंगल ज्ञान, कल्याणकारी ज्ञान हे मिळवायचं आहे. आणि एकदा ज्ञान मिळवला, नॉलेज इज पॉवर. विद्या काय म्हणलेलं आहे, सा विद्या या विमुक्त आहे, मुक्त करतं. आणि गीतेचा तर एक सिद्धांतच आहे की नही ज्ञानेन सदृशं पवित्रमेह विद्यते, या जगात ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही आहे. हल्ली तर नॉलेज सोसायटी म्हणतात, ज्ञान समाज, ज्ञान समाज, ज्ञान समाज. आणि आपल्यावर मारा चाललाय इन्फॉर्मेशनचा, माहिती समाज हा इकडे तिकडे वळवायला. इतके व्हॉट्सअप मेसेजेस, म्हणून ते बंदी आणतात ना त्यांना, लागले की लागली आग, अरे तिकडे त्यांनी ह्याला मारलेला आहे, आपल्या मूर्ती भ्रष्ट केलेल्या आहेत, हजारो जर दिली, इकडे त्यांनी गाईचं मांस निघून घेतो की जमतात ना लोक, हे लक्षात घ्या. हे माहिती आहे, माहिती वाटेल तशी वळवते. दुनिया झुकती आहे, झुकानेवाला चाहिए हा माहितीच आहे. पण ज्ञान तो झुकवणार नाहीच, तो झुकेल, पण इतरांना ताठ उभा करेल, ताठ उभवण्याचं ज्ञान त्यांना देईल. हे झालं. त्याच्यानंतर शेवटी पुन्हा दोन शांतीपाठ म्हणायचे असतात. त्यातला एक आपण बघितला आहे, स्वस्तिन इंद्रो वृद्ध श्रवा, एक आहे तो आपण नेहमी म्हणतो. त्यातलं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, सहनाववतु सहनौ भुनक्तु, आपण रोज म्हणतो. सहनाववतु म्हणजे सहनौ अवतु, नऊ म्हणजे वी टू, बोथ ऑफ अस. हे इतर ठिकाणी नाही आहे, जर्मन भाषेत एक आहे आणि संस्कृत भाषेत आहे, इतर कुठल्या भाषेत असेल तर माहीत नाही, नाहीतर तिथे एक वचन आणि अनेक वचन. संस्कृतमध्ये एक वचन, द्विवचन, अनेक वचन. देवः देवौ देवाः प्रथमा, देवौ हा आला ना, तसं नऊ, आपण दोघे, अहम, वयम, मी, आम्ही, आपण दोघे. हे आपण दोघे भारतात फार महत्त्वाचे मानलेले आहेत. लक्ष्मी नारायण, सीताराम, आपण म्हणतो ना शक्ती आणि शिव हे दोन आहेत, पुरुष आणि प्रकृती हे दोन आहेत, दिवस आणि रात्र, पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह, म्हणजे धन आणि ऋण, हे एक आल्यावर उत्पत्ती होते किंवा सृष्टी होते. म्हणून सांगितलेलं आहे, आमच्या दोघांचं रक्षण कर हे गणेशा, आम्ही तुझं अध्ययन करतो आहे, आमच्या दोघांचं रक्षण कर. सहनौ भुनक्तु, भुनक्तु म्हणजे भोग घेणे, आम्ही एकत्रपणे भोग घेऊया. सगळे जीवनाचे भोग मला मिळाले ते मीच घेणार नाही, आपण वाटून घेऊया सगळं, पण तू गणेशा आमचं रक्षण कर, आमच्या भोगांचं सहवीर्यं करवावे. आम्ही जो पराक्रम करू, जी काही नवीन नवीन शोध वगैरे लावू, दोघंजणं लावू, गुरु आणि शिष्य को ऑथर्स म्हणतात ना, आणि म्हणून नोबेल प्राईज दोन दोन जणांना, तीन तीन जणांना सुद्धा दिली जाते, टीम असते ती, आमची दोघांची टीम आहे. आणि झाल्यानंतर तेजस्विनावधी तमस्तो, आमचं अध्ययन आहे ना ते तेजस्वी बनवा दोघांचं, माझं एकट्याचं नाही. मा विद्विषाव आहे, आम्ही एकमेकाचा मत्सर द्वेष कधी करता कामा नये. मला ते पॉईंट्स मिळालेले आहेत ते त्याला दाखवायचे नाहीत, ए तुझा झाला करे अभ्यास, कसला झाला रडत बसायचं, असं करायचं नाही. आमच्या दोघांचा अभ्यास चांगला करून घे, आमच्या दोघांकडून चांगली कामगिरी करून घे, आणि आमच्या दोघांकडून चांगलं काहीतरी या जगाला दे. गणेशाला ही, कुठल्याही देवाला ही केलेली प्रार्थना आहे. आणि दोन म्हणल्यानंतर शेवटचा एक विचार सांगतो, दोन म्हणजे कोण, मी अँड री आणि पुरुष आहेत, बरोबर, लहान मुलं आणि म्हातारी माणसं, कुठेही तुम्ही दोन 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 करू शकता, परंतु मी आणि सगळं विश्व हे दोन आहेत. देह आणि माझ्या आत असलेला आत्मा हे ते दोन आहेत. प्रपंच आणि परमार्थ हे ते दोन आहेत. आणि या दोघांचं रक्षण कर, या दोघांचे भोग तुझ्या आशीर्वादानं अत्यंत चांगले घेतले जाऊ देत. आणि मुख्य म्हणजे यांचं अध्ययन तेजस्वी होऊ दे, आणि कोणाला एकमेकाबद्दल द्वेष वाटता कामा नये. हा जो सण आपण रोज म्हणतो, हा
आज अर्थ जरा लक्षात आला, दोघांच्यासाठी केलेली ही प्रार्थना आहे. अशा रीतीनं हे गणेशोत्सवाच्या काळात आपल्याला संपवायचं होतं, पण निदान अनंत चतुर्दशीला आपण सुरू केलं आणि 21 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन अजून व्हायचं आहे. म्हणजे एका अर्थाने या गणेश उत्सवाच्या काळातच आपल्याला हा अथर्वशीर्ष मांडायचा योग आला, संधी मिळाली, ही आपल्यावर गणेशाची आणि गुरूंची कृपा आहे असं समजूया आणि इथे विराम देऊया. याच्या पुढचा विषय लवकरच आपण सुरू करणार आहोत, समुपदेशन गीतेतून. अनेकांनी सांगितलं की उरलेले अध्यायसुद्धा तुम्ही पुरे करा, तर आपण सगळं नाही आहे, थोडे थोडे महत्त्वाची सूत्रं घेऊन त्याचं कसं उपयोजन जीवनात करायचं हे पाहणार आहोत. गीतेने आपल्याला काउन्सेलिंग काय केलेलं आहे, काउन्सेलिंग थ्रू गीता, समुपदेशन गीतेतून. कदाचित उद्यासुद्धा तुमच्या फेसबुक पेजवर तुम्हाला पुढच्या तारखा मिळतील, पण लवकरच असतील, कारण हे जे 15 दिवस आहेत भाद्रपदाचा महालय पक्ष, त्याच्यात आपण काही चांगल्यात चांगलं शिकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि मुख्य म्हणजे खाल्लं पाहिजे, चावलं पाहिजे, गिळलं पाहिजे, पचवलं पाहिजे आणि आत्मसात केलं पाहिजे, रक्तात मिसळलं पाहिजे, त्याला सात्मीकरण, ॲसिम्युलेशन. या ॲसिम्युलेशनसाठी उरलेले दिवस जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न आपण करूया. सर्व पितृ अमावस्येपर्यंत आपल्याला तशी बुद्धी आणि संधी मिळावी, किंवा शक्यतो उद्या पुढच्या तारखा आणि विषय आत्ता सांगितला आहे तोच होईल. शांत, नेहमीप्रमाणे समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती श्रीराम. काही वेळा रामनाम आणि काही वेळेला गणेश मंत्र आपण म्हणूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. ॐ गं गणपतये नमः, 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 ॐ गं गणपतये नमः. शांत, शक्तिमंत्र. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते, जय नारायणी नमोस्तुते। ॐ सहनावतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु, मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। डोळे मिटून तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात सोडून चेहऱ्यावर डोळ्यांवर अगदी सावकाश डोळे उघडून शांतपणे आनंदानं कृतज्ञतेनं समोर असलेल्या गणपतीच्या मूर्तीचं, मूर्त गणेशाचं, नंतर ओंकार गणेशाचं आणि सद्गुरुनाथांचं दर्शन घ्यायचं आहे। श्वासोच्छ्वास नेहमीप्रमाणे नॉर्मल सुरू करायचं आहे। रिलॅक्स, शांत, आनंद। महाराज महाराज महाराज।